राजकीय रणनीतिकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर काँग्रेसला हात देणार का? प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राहुल आणि प्रियंका गांधींची देखील त्यांनी मंगळवारी भेट घेतलेली होती, त्यामुळे दिल्लीत काँग्रेस खासदारांच्या घरी ही भेट झाल्याचं आता बोललं जात आहे। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा देखील सुरू आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत। रामराजे, प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या वाटेवरती असल्याची चर्चा सुरू झालेली आहे, खूप मोठी घडामोड ही म्हणायला हवी, काय याबद्दलचे अधिक तपशील तुमच्याकडे आहे? बिल्कुल, प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत आणि यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये भूमिका बजावलेली आहे आणि आता सध्या पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे ते सल्लागार म्हणून काम करत आहेत। अशा वेळी 2024 निवडणुकीचा सामना कसा करायचा, भाजपला कशी मात द्यायची आणि काँग्रेसच्या जागा कशा पद्धतीने निवडून आणायच्या, या तयारीसाठी आता प्रशांत किशोर लागलेले आहेत आणि म्हणूनच काँग्रेसमध्ये त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। परंतु रेश्मा, इथं मुद्दा एकच येतोय की प्रशांत किशोर यांच्यावर जबाबदारी कोणती दिली जाणार, आणि प्रशांत किशोर यांच्यावर जर जबाबदारी जर चांगली दिली तर मग अंतर्गत जे नेते आहेत त्यांची नाराजीचं काय होणार, कारण आपल्याला माहीत आहे की टीम सोनिया टीम राहुल गांधी हे आहेत। अशात प्रशांत किशोर यांनी एंट्री केल्यानंतर त्यांना स्वतःची जागा बनावं लागणार आहेत। येत्या निवडणुका आहेत पंजाबच्या, उत्तर प्रदेशच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत गोव्याच्या, अशा वेळी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाईल। परंतु मग काँग्रेसमधील जुने नेते आणि नवीन नेते हे प्रशांत किशोर यांना सहभागी करून घेणार का, हा प्रश्न आहे। कारण मागचा जो काही अनुभव पाहिला, काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद जो आहे, जो कलह आहे, तो वारंवार समोर आलेला आहे। अशा वेळी प्रशांत किशोर यांच्यासमोर सुद्धा आव्हान उभं ठाकणार आहे। आज जी चर्चा झालेली आहे, काँग्रेसमध्ये जर सहभाग घेतला तर कोणतं पद दिलं जाईल, आणि त्याचबरोबर पुढच्या येत्या निवडणुका खास करून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे, आणि कशा पद्धतीनं आता पुढच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल यावर चर्चा झालेली आहे। त्यामुळं आता पाहावं लागेल की प्रशांत किशोर यांना काँग्रेस घेत आहे का, आणि घेतलं तर कोणतं पद देत आहे। निश्चित रामराजे, दिल्लीत काय काय घडामोडी घडतात या सगळ्यांकडे लक्ष देऊन राहा, अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सह्याद्रीची उंची म्हणजे